या ठिकाणी आपले सर्वांची लाडकी आदरणीय डान्सिंग सोनल या काय क्वेश्चन यांच्याशी माझा परिचय झाल्यानंतर धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस सहवास मला लाभला आणि त्यांनी आपली नोकरी करत करत समाजामध्ये जे काही महापुरुषांचे विचार आहेत ते तळागाळातले लोकांपर्यंत पोचावेत यासाठी त्यांनी आजपर्यंत प्रयत्न भरपूर केलेले अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते स्वतःही जातात सोबत आम्हालाही घेऊन जातात आणि त्या ठिकाणी ज्ञान मिळण्यासाठी किंवा इतरांना ज्ञान मिळण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर अशा या सामाजिक कार्यकर्त्याला आणखीन दीर्घायुष्य लाभो आणि अशी माणसं जी आहेत ती समाजाला एक प्रकारे दिशा देण्याचं काम करत असतात तर सरांना मी या ठिकाणी आमच्या कांबळी कुटुंबियाच्या वतीनं बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल कराड या संस्थेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भार त्यानंतर आपण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायला शांतीचा संख्येचा माझं सन्मान भारतीय व्यक्ती शिल्पकार म्हणून बसवा त्यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज आमच्या मित्र सन्मान समान सर यांचा जन्मदिन बरीच आम्ही एका कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या कमावण्यासारख्या खरोखर म्हणजे आपण विचार करू शकत नाही एखादं काम जर आपण घेतलं तर त्याने नेण्यासाठी कुठल्याही परिणामांचा पर्वा न करता त्याचे परिणाम काय होतील याचा आपण विचार करणार नाही मात्र ते काम महत्त्वालाच काही कोणत्याही परिस्थितीने न्यायचं तसं त्यांच्याकडून शिकावं कोणतीही गोष्ट असू दे धन मन धन अर्पण त्यांच्यावर सर्वात महत्त्वाचा त्यांचा गुण म्हणजे त्यांना अन्य कोणत्याही पद्धतीनं सहन होत नाही एखाद्यावरती म्हणजे तो आपल्याच फक्त समाजाचाच व्यक्ती असेल असं नाही सर्वसामान्य कुटुंबातले कुठले एखाद्या सामान्य व्यक्तीवर अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात झटण्याचं सर्वात मोठं काम करून तर सोनाने सर करत असतो शालेय कामकाज सांभाळून समाजासाठी संघटनांसाठी फक्त शिक्षक संघटनांसाठी नव्हे तर सामाजिक समाजातील सर्व संघटनांमध्ये समाजातील सर्व घटकांसाठी ते कार्यरत आहेत त्यांना माझ्यामार्फत आमच्या कुटुंबामार्फत आणि तांबडेनगरमधील सर्व वाशियांमार्फत खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो माझ्या ठिकाणी आमचे मित्र दिलसिंग सोनवणे सर त्यांचा वाढदिवस तर सरांचा वाढदिवस म्हणजे रिकामी असेल सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सरकारी नोकरदार खास करून शिक्षक एक तर राजकारणाच्या राजाला लागत नाही सहसा सामाजिक पण काम करत नाही बऱ्यापैकी माझा तरी सोनवणे तरी त्यांना एक अपवाद असेल म्हणजे राजकीय पक्षांनी खूप चांगला सपोर्ट करतो सामाजिक खूप खूप चांगल्या पद्धतीने करतात धर्मकार्य नुकतेच ते सरामध्ये झालेत म्हणजे एक माणूस सरकारी सेवेत असून बरेचसे लोक भागोभाव करते की आम्ही सरकारी नोकर करा आम्ही कसे या कार्यक्रम पण सोनावणे सर कुणाची प्रमाणा बाळगता आमच्या राजकीय कार्यक्रमांना प्रत्येक कार्यक्रमाला जातीने हजर राखतात राजकीय पक्षांना खरोखरच सरोनुसारासारख्या माणसांच्या सपोर्टची खूप गरज आहे आमची चळवळ खूप 500 लोकांच्या पाठीपासून तर आम्ही आमच्यासारखे लोक भरपूर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो सरोन सर आमच्या वरच्या पोहोचर आघाडीला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असतात मार्गदर्शन चांगले करत असतात सरोन सर समाजाशी ह्या माणसाला एवढी तळमळ करायची मी तर कधी कधी म्हणतो हे मास्तर असून मी कशाला एवढं तळमळ दाखवत मी तर मास्तर आपलं घरच ओढत नाही पण सरोन सर एकदा आमच्या व्यवसायात रेडिओच्या मुलांना कापतीतल्या अवस्थेत जरा काही ओपनची कास्टच्या मुलांनी मारलं होतं मुद्रातमध्ये जास्त चांगलं मुद्रेने मारलं होतं तर सरोन सर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी सरोन सर रात्री एक वाजता माझ्या घरी की आपण त्या मुलांना भेटायचं आहे आणि आपण पोलिसांना गुन्हा नोंद करायचं मी पण चार झालं माझ्या एक किलोमीटर माझ्यापासून गाव आहे आणि हा माणूस करण स्टॉप त्या तिकडे राहणार तर पाणी पाजून घरी येऊन परत तिकडे बारा एक सगळं वाजता म्हणजे सर आहोत किती टायमिंग झालं म्हणजे काय काय करायचं आहे नाही म्हणजे असं असं आपल्या कोरोना आले झाल्यावर आपल्या तिथं जायचं म्हणजे हा माणूस रात पण बघत नाही टाईम पण बघत नाही कंटाळा आहे मिटाळा आहे असं काय म्हणत नाही म्हणजे पेट्रोल ह्यांचंच गाडी ह्यांचीच आणि स्वतः माहीत नाही आम्ही त्या पोरांना म्हणजे पोलीस कंप्लेंट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो ते पोरानंतर स्वतःचा जवाब त्यांनी बदलल्यानंतर नंतर केस ती रोज पडली तर झालं किंवा असा हा माणूस
Yes.